अवताराची गोष्ट हा चित्रपट जो आहे तो बेसिकली चाइल्ड सायकोलॉजीवरती आधारित आहे. आणि चाइल्ड सायकोलॉजी म्हणजे काय असतं की कधी कधी आपण हे पाहतो, म्हणजे मीही हे अनुभवलेलं आहे की लहान मूल जे असतं त्यांचा एक काल्पनिक मित्र असतो. मग ते मुलगा असो मुलगी असो किंवा जनावर असो किंवा काही असो, ते काल्पनिक असतं पण ते वस्तुस्थितीमध्ये ते नसतं, पण त्यांचा तो काल्पनिक असा तो मित्र असतो आणि त्या मित्राबरोबर ते बोलत असतात. आणि मग त्यांना कधी कधी जर मुलगी असेल तर तिला लहानपणी ना 2-3 वर्षाची असताना आई व्हायला खूप आवडतं, मग ती आई म्हणून ही फॅन्टसाईज करणाऱ्या या गोष्टी आहेत ज्या चाइल्ड सायकोलॉजीमध्ये नेहमीच असतात. तसंच या चित्रपटातल्या या मुलाची ही सायकोलॉजी आहे की त्याला कुठेतरी असं वाटतं की मी देव आहे. प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक ह्युमन बिईंगमध्ये मला असं वाटतं की देवाचा एक अंश असतोच असतो, आणि त्याचमुळे कदाचित त्याला ती भावना निर्माण त्याच्यात होते की मी असा आहे. आणि मग आजींनी सांगितलेल्या त्या गोष्टी अवताराच्या की देवानी अवतार घेतला माणूस म्हणून आला, तर मी पण एक तसाच आहे, मी देवानी पाठवलेला असा त्याचा अंश घेऊन आलेलो मी एक अवतार आहे, असं त्या कौस्तुभला या चित्रपटात वाटत असतं. आणि ते फारच ऑथेंटिक आणि वास्तवदर्शी आहे असं मला वाटतं. त्यामुळे या चित्रपटाला पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप जवळचा असेल, कारण प्रत्येक माणूस आपापला काहीतरी एक्सपिरियन्स हा चित्रपट पाहत असताना त्यांच्या मनात डोकावून जाईलच जाईल, एक ना एक अनुभव तरी जाईलच. माझा मित्र लहानपणी काल्पनिक नव्हता, माझा मित्र जो होता तो माझ्या समोर होता नेहमी माझ्या लहानपणापासून, आणि सुदैवानं तो आजही माझ्यासमोर आहे. आणि तो मित्र म्हणजे कॅमेरा, मूवी कॅमेरा ज्याला आपण म्हणू शकतो, तो माझा मित्र वयाच्या 4.5 वर्षापासून तो जो माझा मित्र झाला तो अजूनही माझा मित्र आहे. त्यामुळे मी ते फॅन्टसाईज त्या मित्राबरोबर जे काही केलं ते असं केलं की मी असं पिक्चर बनवीन. मी लहानपणापासून मी दिग्दर्शक बनण्याच्या, पिक्चर बनवण्याच्या ज्या आवडी ज्या मला निर्माण झाल्या त्या त्या मित्रामुळे झाल्या. आणि त्या मित्राबरोबर म्हणजे मी खेळत गेलो की आपण असा पिक्चर बनवलाय, मग तो इकडल्या लोकांना आवडलाय, मग तो हे असं केलंय, मग या फॅन्टसीज मी लहानपणी त्या माझ्या मित्राबरोबर करत आलो. आजही मला त्या मित्राबरोबर खेळायला मिळत आहे, तर त्याहून जास्त माझ्याकरता भाग्याची गोष्ट दुसरी, सुदैवाची गोष्ट दुसरी नाही आहे असं मला तरी वाटतं. पण येस, प्रत्येक माणसामध्ये देव हा असतोच, देवाचा अंश हा असतोच, जो आस्तिक असतो त्याच्यातच फक्त असतो असं नाही, जो नास्तिक असतो त्याच्यात सुद्धा असतो. आणि नितीननी अतिशय सुंदररित्या हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की चमत्कार म्हणजे काय. चमत्कार म्हणजे तो नाही की जो फक्त देवच करू शकतो, चमत्कार हा दैवी असतो आणि तो दैवी चमत्कार माणूस सुद्धा करू शकतो जर त्यांनी एकदा मनात घेतलं त्याच्या स्वबळाने, तर तो चमत्कार करू शकतो हे सांगण्याचा दिग्दर्शकांनी प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं तो प्रयत्न यशस्वी आहे.